तरफ से केंद्र सरकार पर कड़ा विरोध करते हुए कहा गया कि राहुल गांधी के फंसाने की कोशिश केंद्र सरकार कर रही है। इनके विरुद्ध में केस दर्ज कर उन्हें सजा सुनाई गई है, जिसे चलते पूरे भारत में कांग्रेस के पदाधिकारियों कार्यकर्ताओं को रास्ते पर उतर कर जेल भरो विरोध प्रदर्शन करना पड़ रहा है। इस समय जिला अध्यक्ष मोहन पंचभाई, पूर्व जिला अध्यक्ष जिया भाई पटेल, पूर्व जिला अध्यक्ष प्रेम सागर गणवीर, जिला अध्यक्ष महिला जयश्री ताई बोरकर, विनित देश पांडे, योगेश गायधवने, अन्य कार्यकर्ता पद अधिकारी इस आंदोलन में बड़ी संख्या में उपस्थित रहे। राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी तुम तैयार करो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी तुम तैयार करो, हम तुम्हारे साथ हैं, सर्वमान्य नेता राहुल जी गांधी को बार बार अपमानित करना, उनके किए हुए कार्यों पर पर्दा डालकर कांग्रेस को एक बदनाम करने की साजिश भारतीय जनता पार्टी, विशेषतः भारत के प्रधानमंत्री मोदी जी द्वारा करना एक बहुत ही निंदनीय प्रयास है। मैं इसकी भत्सना करता हूं, मैं इसका विरोध करता हूं। आज उसी के उपलक्ष्य में एक निषेध के रूप में गुजरात में पिछले किसी केस में उसको पुनर्जीवित कर 2 साल की सजा के साथ अरेस्ट करने का एक प्रयास किया गया, जिसके लिए आज संपूर्ण देश में प्रत्येक जिला कांग्रेस कमेटी ने निदर्शने कर एक विरोध प्रदर्शन किया। 2 वर्षाची शिक्षा सुनावली हा एक षड्यंत्राचा भाग आहे। खऱ्या अर्थाने मोदी अदानी घोटाळा उघड झाल्यानंतर त्याच्यावर जेसीबी पद्धतीची चौकशी लावली आणि या देशामधल्या जनतेच्या पैसा सुरक्षित राहावा ही मागणी जे करत आहेत राहुल गांधी, त्यांचं यामध्ये तोंड बंद करण्याचं प्रकरण हे मोदी सरकार करत आहेत, पण राहुल गांधी खऱ्या अर्थाने सक्षम नेतृत्व आहे आणि या जनतेच्यासाठी या देशासाठी ते आपलं कोणत्याही प्रकारची माफी न मागता लढा देण्यास तयार आहेत। आणि या त्यांना जो अटकवण्याचा कटकारस्थान रचण्यात आला त्यांचा हा खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे आणि राहुल गांधीच्या समर्थनार्थ मोदी अदानी सरकारच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रस्त्यावरती उतरलो आहे। आज आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्यावर गुजरात इथे सुरतमध्ये त्यांना बोलवून अटक करण्यात आली। खरं सांगायचं म्हणजे मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरत आहेत, कारण त्यांना संसदेमध्ये बोलू नाही देत आहेत आणि संसदेमध्ये बोलत असताना त्यांचा माईक बंद करण्यात येते, कारण ते सत्य परिस्थिती देशाच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि मोदी सरकार जो अडाणी अंबानीला मित्र, दोघेही मित्र आहेत आणि त्यांच्या अदानीमुळे जो देशाला तोटा होत आहेत त्याच्याविषयी आमचे राहुल गांधी सांगत आहेत, त्याच्यामुळे संसदेमध्ये त्यांचा माईक बंद करण्यात येत आहेत आणि कुठेतरी हिटलरशाही गाजवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे आणि देशाला वाचवण्यासाठी राहुल गांधी एक सर्व जनतेला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळेच मोदी सरकार आता घाबरलेले आहेत आणि राहुल गांधींना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून आज आम्ही इथे महिला काँग्रेस कमिटीतर्फे जेल भरो आंदोलन भंडारा शहरामध्ये करण्यात आलेलं आहे।